Hi guys, welcome or welcome back to my channel. जैसे नाम है प्रिया दी व्लॉग्स. आजचा व्हिडिओ क्वाइट इंटरेस्टिंग होणार आहे. इंटरेस्टिंग ह्यासाठी कारण आतापर्यंत तुम्ही माझ्या हातच्या रेसिपीज बघितल्यात. सो आज मी तुम्हाला एका होम शेफच्या घरी घेऊन आले जिच्या हातची चव म्हणजे पुणेरी भाषेमध्ये आपण बोलतो ना एकच नंबर. तिच्या कुकिंग स्किलच्या जोरावर तिने एक छोटासा बिझनेस सुरू केलाय. तुम्ही आणि माझा तिला एक छोटासा सपोर्ट हवाय. सो तिने मला आज इन्व्हाइट केलंय. सो आपल्या व्हिडिओच्या गेस्टला आज आपण भेटूया. सो आजची आपली व्हिडिओची गेस्ट आहे रोशनी सुरवे. सो रोशनी, तू आज आमच्यासाठी काय काय बनवलेलं आहे? अशा खूप गोष्टी बनवल्यात, पण आता येता सण म्हणजे दिवाळी, तर दिवाळीच्या फराळाच्या खूप गोष्टी आज आपण बनवलेल्या आहेत आणि तू टेस्ट सुद्धा करणार. जाम एक्साइटेड. मला रोशनीच्या हातच्या सगळ्या दिवाळीचे फराळ सगळे मला टेस्ट करायचे. सो आपण टेबलाकडे वाट, टेबल माझ्या वाट बघतोय. सो मी तिकडे जाते. चला मला बरोबर. सो गाईज, आज कोणकोणते दिवाळीचे फराळ आपल्या मेजवानीत आहेत ते मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. माझी फेवरेट आहे पहिला काजू. आय कांट कंट्रोल. दिसायला एकदम सॉफ्ट आहे. टेस्टला बघूया कशी आहे. एक नंबर. मी ऍक्च्युली सॉफ्टनेस तर आहेच आणि इकडे ह्या लोकांनी तो चांदीचा वर्क असतो तो वापरला नाही, कारण तो बॉडीला चांगला नसतो मे बी, म्हणून त्यांनी वापरला नाही. आणि शुगरचा एकदम परफेक्ट बॅलन्स आहे. जास्त गोड नाही आहे आणि मला जास्त गोड आवडत सुद्धा नाही. मस्त आहे, एकदम फ्लेवरफुल आहे आणि फुल ऑफ टेस्ट आहे. चकलीचा शेप पण परफेक्ट होता आणि खायला सुद्धा एकदमच खुसखुशीत होती. करंजीतलं सारण परफेक्टली मॉइस होतं अँड इट वॉज सुपर यमी. शेव मस्तच कुरकुरीत बनवली आहे रोशनीने. वाह. पुडाची करंजी दिसायला किती डिझायनर दिसते बघा. आणि बेसनाचे लाडू, ओ माय गॉड, दे वर माउथ मेल्टे. मुगाचे लाडू ऍक्च्युअली मी फर्स्ट टाइम ट्राय केले, बट सरप्राइझिंगली दे वर ऑल्सो माउथ मेल्टे. नेक्स्ट आहे काजू पिस्ता रोल. याचा कलर, टेक्स्चर, टेस्ट पाहता काजू कतलीनंतर इट हॅज बिकम माय सेकंड फेवरेट स्वीट. नेक्स्ट आहेत शंकरपाळा. त्याचा क्रंच सुद्धा अमेझिंग होता. सो नेक्स्ट मी ट्राय करते खजूर भरती. त्याचा टेक्स्चर इतका सुंदर आहे की मला आवडतच नाही. मध्ये तिने भरपूर असं ड्रायफ्रुट्स टाकले आणि मेन म्हणजे ना साखर वापरली नाही, गुळ वापरले. सो बाइंडिंग पण एकदम परफेक्ट झाली. टेस्ट बघूया. मस्त. म्हणजे तुम्ही डायबेटिक असाल तर तुमच्यासाठी उत्तम आहे. खजूर भरती एकदम भारी लागतात, मला आवडली. मस्त. आणि हो, हे सगळे फराळ साजूक तुपातच रोशनी बनवते. सो बरेच टेस्टी फराळ टेस्ट केले, पण ह्याच्यामध्ये बरेच अजून पदार्थ याचे ऍड पण व्हायचे, जसे रवा लाडू, रवा नारळ लाडू, आपला पोह्याचा चिवडा, हे सगळं ऍड होणार आहे. आणि हे सगळं बघून मला एक टेन्शन आलंय, ते आहे यंदाच्या दिवाळी फराळाचं, कारण हे एकदम घरगुती आहेत आणि माझ्या हाताने एवढे घरगुती टेस्ट होत नाही. तर मला एक ऑप्शन आहे, तो ऑप्शन तुमच्यासाठी सुद्धा अवेलेबल आहे. तो आहे हे आपण सगळे फराळाचे पदार्थ आपण ऑर्डर करू शकतो तो रोशनीकडून. रोशनी जरा सांगशील. तर तुम्ही हे सगळे पदार्थ ऑर्डर करण्यासाठी माझा एक पर्सनल नंबर प्रियांका डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईलच. शिवाय आम्ही वसई विरार नाला सोपाराला फ्री होम डिलिव्हरी देतो. आणि मुंबई ठाणे मीरा भाईंदरला जर डिलिव्हरी असेल, म्हणजे 1000 वर जर ऑर्डर असेल, तर तिथे सुद्धा फ्री होम डिलिव्हरी देते. सो थँक्यू रोशनी, तू आमच्यासाठी एवढे फराळ मध्ये म्हणजे फराळाचे पदार्थ आमच्यासाठी बनवले. सो खरंच मनापासून थँक्यू आणि तुला तुझ्या छोट्या बिझनेसला आमच्याकडून शुभेच्छा. सो यंदाचा दिवाळी फराळ मी रोशनीकडून ऑर्डर करणार आहे. तुम्ही सुद्धा फोन उचला आणि लवकरात लवकर हा दिवाळी फराळ ऑर्डर करा. पण एक छोटासा प्रश्न मला या छोट्याशा मुलीला विचारायचा आहे की तुझा फेवरेट काय आहे ह्याच्यामध्ये? काजू कतली.
ओके जसं मला आवडते काजू कतरी तसे हिलाही काजू कतरी आवडते. तुम्हाला काय आवडतं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि माझ्या व्हिडिओची शेवटची लाईन कनक बोलणार आहे. कनक, सो या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. आणि जर माझ्या आईच्या रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर खूप ऑर्डर करा. आणि हॅपी दिवाळी इन ऍडव्हान्स. हॅपी दिवाळी इन ऍडव्हान्स. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय.